स्कूल मध्ये चॅप्टर नंबर 2 पीरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हे आपण स्टार्ट केलं होतं. मग त्याला आपण बघितलं मॅटर्स, ॲटम्स, एलिमेंट्स, कंपाऊंड, स्टेट ऑफ मॅटर्स, टाइप ऑफ मॅटर इथपर्यंत स्टडी करून झालं. त्यानंतर आपण बघितलं की टोटल 118 एलिमेंट जे बरोबर त्याची अरेंजमेंट कशी केली गेली, कोणकोणते लॉ होते त्याचा आपण दोघे राहिलं ट्रायड्स कम्प्लीट केलं होतं. आज आपण डिस्कस करूया न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. नाव म्हणजे बेटा ऑक्टेव्स. ऑक्टेव्स म्हणजे काय? आठ. ऑक्टेव्स म्हणजे आठ. बघा काय असतं सप्तक. आपल्याला संगीतातील सप्तक म्हणजे सा रे ग ह, सा रे ग म प ह नी आणि परत काय तर सा सा रे ग म प ध नी म्हणजे काय असतं. आता सप्तक कम्प्लीट होतो पण तसं न्यूलँड्सने काय केलं 1866 मध्ये एक लॉ बुक केला. त्याने काय केलं तर ही मेड अ ग्रुप ऑफ 8 एलिमेंट्स. ही मेड अ ग्रुप ऑफ 8 एलिमेंट्स इज कॉल्ड ऑक्टेव्स. त्याला काय म्हणतात ने ऑक्टेव्स. ओके ही फाउंड दैट एव्हरी 8 एलिमेंट हैज अ सिमिलर प्रॉपर्टी टू ऑफ द फर्स्ट. त्याने त्याला असं आढळलं की प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी या पहिल्या एलिमेंट प्रमाणे होत्या. येते का लक्षात? त्याने सुरुवातीला काय केलं एलिमेंटची अरेंजमेंट केली कशी केली इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस ॲटॉमिक मासनुसार इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंजमेंट केली. किती किती इलिमेंट घेतले? ग्रुप ऑफ 8 इलिमेंट इज कॉल्ड ऑक्टेव्स. ग्रुप ऑफ 8 इलिमेंट इज कॉल्ड ऑक्टेव्स. मग त्याला असं आढळलं की प्रत्येक आठव्या इलिमेंटची प्रॉपर्टी या पहिल्या प्रमाणे होते. येणाऱ्या प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे होते? पहिल्या प्रमाणे. ही फाउंड दॅट एव्हरी 8 इलिमेंट हॅज सिमिलर टू सिमिलर प्रॉपर्टी टू ऑफ द फर्स्ट. प्रत्येक आठव्या इलिमेंटच्या प्रॉपर्टी ऑफ पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे होते. आलं लक्षात? हा लॉ कोणी काढला? लॉज ऑफ न्यूलँड्स. न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. ओके हे इलिमेंट घेऊ शकतो आपण. बघा इलिमेंट हायड्रोजन पासून स्टार्ट केलं जाईल. सर्वात लाइटर एलिमेंट हायड्रोजन पासून कुठपर्यंत? थोरेपर्यंत. मग हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. बरं काय? हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. नंतर फ्लोरिन, फ्लोरिन नंतर सोडियम, मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम नंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. ओके मग काय यात दिसतं आपल्याला? हायड्रोजन आणि फ्लोरिन, लिथियम आणि सोडियम. लिथियमच्या प्रॉपर्टी आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सेम होत्या. बेरिलियमच्या बेरिलियमच्या प्रॉपर्टी आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टी सेम होत्या. म्हणजेच काय? येणाऱ्या आठव्या येणाऱ्या प्रत्येक आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज हे कोणासोबत होते? तर पहिल्या एलिमेंटप्रमाणे. आलो आता न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. काही लिमिटेशन पण होतं. कुठपर्यंत होऊ शकलं हे? फक्त कॅल्शियमपर्यंतच. कुठपर्यंत मान्य करू शकला तो? कॅल्शियमपर्यंत. त्यावेळेस किती इलिमेंट होते? 56 इलिमेंट होते. किती इलिमेंट? 56. 56 इलिमेंट आहे. 7 मल्टिप्लाय बाय 8 7/8 च्या बॉक्समध्ये त्याने काय केलं? इलिमेंट ॲडजस्ट केले. टोटल इलिमेंट्स किती? त्यावेळेस 56 इलिमेंट होते. किती इलिमेंट्स होते? 56. आणि 56 ची ॲलिमेंट त्याने काय केली? अरेंजमेंट केली. कुठपर्यंत करू शकतो तो? फक्त कॅल्शियम पर्यंत. त्यानंतर नवीन लॉ आला कुठला? मेंडेलियन्स पिरियॉडिक लॉ.